सरकारने कंत्राटी आणि असंघटित कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 5,800 थेट 11,632 रुपये करण्यात आलंय. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवल्याची माहिती मंत्री संजय कुटे यांनी दिली आहे. सरकार आणि खासगी क्षेत्रातील अस्थापनामध्ये विविध लोक कंत्राटी कामगार आहेत, तसंच काही लोक मानधनावरती काम करतात. त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत होती. अखेर कामगार मंत्रालयानं 9 वर्षानंतर कंत्राटी कामगारांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्रालयाच्या निर्णयाचं कामगार संघटनेकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. साध्या वेतन आयोगाप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे म्हणून महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने शासन दरबारे सतत पाठपुरावा करण्यात येत होता. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 मध्ये कलम 93 नुसार कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे साहेब यांनी दुप्पटीने वाढ केलेली आहे. कंत्राटी कर्मचारी हा आस्थापना विभागाशी संबंधित असल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर संजय कुटे साहेबांचे धन्यवाद आणि